पनवेल परिसरामध्ये अवैधरित्या निर्जंतुकीकरण केल्याबद्दल भाजपाचे कार्यकर्ते हॅपी सिंग यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॅपी सिंग यांनी संचारबंदीचं उल्लंघन करत कामोठे परिसरासोबतच कामोठे पोलीस स्टेशनमध्ये देखील निर्जंतुकीकरण फवारणी केली. यामुळे त्यांच्यासह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे कोरोनामुळे हाहाकार उडालेला आहे. संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. लॉकडाऊन पाळला जावा यासाठी पोलीस प्रशासन दिवस रात्र मेहनत घेत आहे. मात्र काही उत्साही कार्यकर्ते लॉकडाऊनचे नियम मोडतात. असाच प्रकार पनवेलमध्ये घडलेला आहे. पनवेल परिसरातल्या कामोठीमध्ये भाजपा कार्यकर्ते हॅपी सिंग यांनी अतिउत्साहामध्ये परिसरामध्येच निर्जंतुकीकरण केलं आणि त्यांच्या विरोधामध्ये कामोठे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. अवैधरित्या परिसरामध्ये निर्जंतुकीकरण केल्यामुळे पनवेल मनपाने हा गुन्हा दाखल केला असून भाजपा कार्यकर्ते हॅपी सिंग यांच्यासोबतच 4 जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गरजूंना अन्नधान्याची मदत किंवा परिसरामध्ये निर्जंतुकीकरण फवारणी महापालिकेच्या मार्फत करण्याचे आदेश आहेत. पण असं असताना देखील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात पालिकेच्या नियमांचं उल्लंघन केलं. त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. धक्कादायक गोष्ट म्हणजे या महाभागांनी कामोठे परिसरासोबतच कामोठे पोलीस स्टेशनमध्ये देखील निर्जंतुकीकरणाची फवारणी केली. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ज्या पोलीस स्टेशनमध्ये फवारणी केली होती त्याच पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. ब्युरो रिपोर्ट, कर्नाळा न्यूज, कामोठे.